राज्यात पेसा आंदोलनाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे. पेसा भरतीसाठी सत्ताधारी आणि खास करून आदिवासी आमदार आक्रमक झालेले आहेत. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसंच भाजपा आमदार आणि खासदारांचा देखील समावेश आहे. मात्र या आमदारांना सरकारकडनं कोणतंच आश्वासन मिळालेलं नाही आहे. 2 दिवसांआधीसुद्धा या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. तेव्हा त्यांना 4 तास ताटकळत राहून देखील मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नव्हती. आजही हे आमदार मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. मात्र त्यांचं काही समाधान झालेलं नाही. मात्र त्यानंतर या आमदारांनी जे पाऊल उचललं त्यांना संपूर्ण मंत्रालय हादरलेलं आहे. पाहूयात. मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर उड्या मारणारे हे सर्वसामान्य नागरिक नाहीत, तर हे आहेत सत्ताधारी आमदार. संरक्षक जाळीवर उडी मारणाऱ्यांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही समावेश आहे. भाजपचे खासदार हेमंत सावरा सुद्धा आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच आमदार किरण लहामटे, भाजपचे आमदार संदीप धुर्वे, भाजपचे खासदार हेमंत सावरा, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर तसंच शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. धनगर समाजाची आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी थांबवावी आणि पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी अशी मागणी या आमदारांची आहे. मागील काही दिवसांपासून या सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन सुरू होतं. उड्या मारण्याआधी झिरवाळांसह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वाटही अडवली होती. मात्र या चर्चेत कोणताही निर्णय होऊ शकला नाही आणि त्यानंतर आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना आमचं ऐकावं लागेल, नाहीतर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असं आंदोलना आधी झिरवाळांनी म्हटलं होतं. कोर्टात केस स्टँड हो ना हो, रिजेक्ट हो जिंको, पण प्लॅन बी कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून ह्या मुलांना नियुक्त्या द्यायच्या, असा बी प्लॅन. कुठलंही कारण न सांगता बी प्लॅन. पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू स्केड्युल एरिया ऍक्ट, म्हणजेच पंचायत उपबंध अधिनियम. पेसा भरती संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अंतिम आदेश येईपर्यंत पेसा निवड प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय न घेण्याची सरकारची भूमिका आहे. 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील भरती प्रक्रिया प्रभावित झाली आहे. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या 13 जिल्ह्यांमधली भरती प्रक्रिया रखडली आहे. सत्ताधारी आमदारांनीच सरकारविरोधात मंत्रालयात उडी मारून आंदोलन केल्यानं त्याची चर्चाही सुरू झाली आहे. आत्ताच हे आंदोलन का केलं गेलं याचा शोध घ्यावा लागेल असं विधान भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. उपाध्यक्ष म्हणून संवैधानिक पदावर असताना त्यांना याची खरं तर माहिती असायला हवी की त्यांनी विधानभवनाच्या केबिनमध्ये मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलं तर प्रोटोकॉल आहे, माननीय मुख्यमंत्री जातील. आत्ता असं करण्याचं कारण काय याचा शोध घ्यावा लागेल. मंत्रालयातल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. त्या चर्चेनंतर कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधनावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय. तर कोर्टाच्या निर्णयानंतर अंतिम नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल असंही या बैठकीत ठरल्याचं समजतंय. त्याचबरोबर मानधनही थेट सरकारकडून देण्यात येणार आहे. मार्फत तुमच्या मार्फत मी विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की महाभकास आघाडीवाले, तुम्ही आदिवासी करता काहीच केलेलं नाही आहे. माझ्याच लेखी तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर दिलं होतं पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनं की आदिवासींच्या 12,500 जागा आम्ही भरू, पण त्यांनी काहीच केलं नाही. काँग्रेसने काहीच केलं नाही. त्याच्यामुळे वडेट्टीवार असो की विरोधी पक्षाचे लोक असो, तुम्हाला आदिवासीबद्दल महायुतीच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही आहे. कृपा करून तुम्ही आयचं खायचं प्रयत्न करू नका. मात्र तुम्ही जरी विरोधकांवर टीका करत असलात तरी सुद्धा सत्तेत असलेल्या आमदारांना आंदोलन पुकारावं लागतं, तेही मंत्रालयात पुकारावं. सुप्रीम कोर्ट असल्यामुळे प्रॉब्लेम आला ना, अन्यथा आला नसता. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी आंदोलना पाठोपाठ सत्ताधारी पक्षाच्या आदिवासी आमदारांनीही आंदोलन केलं, त्यामुळे ही आंदोलनं महायुती सरकारची डोकेदुखी वाढवणार असल्याचं चित्र आहे.
कृष्णात पाटील सह मनशी पाठक, झी 24 तास, मुंबई।